घटनास्थळी अजून बचाव कार्य सुरू आहे. भल्या सकाळी इमारत पडल्याच्या आवाजाने आणि उडलेल्या धुराळ्यामुळे या परिसरातील लोकांना या घटनेचं गांभीर्य कळून आलं. विशेष करून इथे जवळच माझगाव डोक्याड आहे. या माझगाव डोक्यांमधील 200 पेक्षा जास्त कर्मचारी ताबडतोब घटनास्थळी धावले. पुन्हा एकदा पहाटेच्या वेळी अख्खी मुंबई हादरली. बरीचशी मुंबई साखर झोपेत होती. सकाळी 5:45 वेळ डॉकयार्ड रेल्वे स्टेशन जवळची बाबू गेनू मंडई इमारत कोसळली. महत्वाचं म्हणजे महापालिकेच्या रहिवाशांचीच बिल्डिंग कोसळली. 4 मजल्यांच्या या इमारतीत 25 कुटुंब वस्तीला होती. त्यातले काही जण वाचले, काही जणांचा बळी गेला, तर अनेकांचा शोध अजूनही सुरू आहे. चिंता, काळजी, हुरहुर आणि प्रचंड आक्रोश सुरू होता. त्याच परिस्थितीत एकेकाला ढिगाऱ्याखालून काढण्याचं काम सुरू होतं. थोड्याच वेळात लोकप्रतिनिधी आणि राजकीय नेत्यांचे दौरे सुरू झाले. या इमारतीची अनेक वेळा दुरुस्ती झाली होती. इमारत धोकादायक असल्याची माहिती पालिका प्रशासनाला दिली, पण प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळेच ही दुर्घटना घडल्याचा आरोप स्थानिक नगरसेविका यामिनी जाधव यांनी केलाय. वारंवार प्रशासनाला आम्ही सांगून सुद्धा याची दुरुस्ती केली गेली नव्हती आणि त्यांना पर्यायी जागा सुद्धा दिली गेली नव्हती. हे जे प्रशासकीय अधिकारी आहेत हे आमच्या कुठल्याही प्रकारे ऐकत नाहीत, ना वॉर्ड लेवलला ऐकत, ना कमिटी लेवलला ऐकत, ना सभागृहातले प्रशासकीय अधिकारी ऐकत, त्याच्यामुळे हे अशा गोष्टी करतात. महत्वाचं म्हणजे या इमारतीच्या पुनर्विकासाचाही प्रस्ताव होता. त्यासाठी विकासक विलास बोराडे यांचे प्रयत्न सुरू होते, पण महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी पैशांच्या मागणीसाठी फाईल दाबून ठेवली असा आरोप विकासकांनी केलाय. आम्ही प्रत्येक वेळी येऊन त्यांना साईट दाखवली, डेंजर पोझिशन आहे, तुम्ही एकदा परमिशन द्या, आम्ही डेव्हलप करतो, नाही तर उद्या काय पडलं तर जीवितहानी होईल. जिथे कन्सर्ट डिपार्टमेंट आहे, बाजार समिती ज्यांच्या हातात आहे त्यांच्या मार्फतच, आणि तिथे फाईल अजूनही पडून आहे ना आमची. आयनेशे 2 रिलीज करत नाही, काही ना काही धोरण मनाचे श्लोक तयार करतात, मनाचे धोरण तयार करतात, त्यामुळे ही हानी झाली आजच्या तारखेला. प्रशासकीय अधिकारी नगरसेवकांना जुमानत नसल्याच्या प्रश्नावर महापौरांनी सोयीस्करपणे बोलायचं टाळलं. ही बिल्डिंग डिलॅबिलेट होती, ती दुरुस्त करण्याबाबत तिथे पर्यायी व्यवस्था लोकांची करण्याबाबत महापालिका सातत्याने प्रयत्न करत होतं. नेमकं कारण काय होतं पडण्याचं हे नंतर कळेल. इमारत पडून लोकांचा बळी गेल्यावर आरोप प्रत्यारोपांचं आणि जबाबदारी ढकलाढकलीचं असं राजकारण रंगलं होतं. दुसरीकडे NDRF चे 300 पेक्षा जास्त जवान, अग्निशमन दलाचे जवान बचाव कार्य करत होते. शिळफाटा, माहीम, बानो इमारत आणि आता डॉकयार्ड मधली बिल्डिंग, मुंबईत इमारती पत्त्यासारख्या कोसळत आहेत. आधीच्या दुर्घटनेतून महापालिकेने धडा घेतलेला नाही हेच पुन्हा सिद्ध होत आहे. या दुर्घटनेत अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली. मुंबई महानगरपालिका याची जबाबदारी स्वीकारून दोषींवर कारवाई करणार का हे तर येणारा काळच ठरवेल, पण या घटनेतून धडा शिकून पालिका अशा सर्व इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांची आता तरी गंभीरतेने दखल घेणार आहे का की मुंबईकरांना ये रे माझ्या मागल्या हीच वृत्ती वारंवार पाहायला मिळणार हा खरा प्रश्न आहे. अमित जोशी आणि कृष्णात पाटील सह दीपाली जगताप, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, एक पाऊल पुढे.